प्रेक्षक बंधूंनो नमस्कार दि महान्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिवाळीचा दिवस आला की किल्ले हे बनविले जातात असाच एक रायगड किल्ल्याची निर्मिती नुकतीच नागपूरच्या गणेशपेठ भागात काही कार्यकर्त्यांनी केलेली आहे आपण सरळ जाऊया आणि बघूया रायगडचा तो किल्ला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय असा हाजो करना है, हा जो या ठिकाणी जयघोष करण्यात येतो आहे हा भारतातील महाराष्ट्रात महाराष्ट्रातील विदर्भात विदर्भातील नागपुरात आणि नागपुरातील ऐतिहासिक गणेशपेठ या परिसरामध्ये आज इथल्या युवकांनी दिवाळीच्या या शुभपर्वावर किल्ले बनविण्याचा एक त्यांचा मानस होता आणि आज त्यांनी रायगड किल्ला बनविलेला आहे माझ्याशी मी थोडंसं पॅन करायला सांगतो की बघा हाच तो सुंदर असा मुलांनी तयार केलेला हा किल्ला आहे ज्याची हिरवळ बघा त्याचा कडेकोट बघा आणि त्याची सर्व त्याचे जे जे काही वैशिष्ट्य आहे ते फारच अप्रतिम सुंदर असं आहे आणि अतिशय मेहनत घेतलेली दिसते इथल्या युवकांनी तर चला आपण थेट जाऊया इथे हे जे सर्व दिसतात आहे नवयुवक आणि या परिसरातील नागरिक यांनी मोठ्या मेहनतीने कठोर परिश्रम घेत हा किल्ला बनविलेला आहे यावेळेला आपल्यासोबत या, या वैभवदुर्ग प्रतिष्ठान निर्मित किल्ले रायगडाचे वैभव आणि त्यांचे इतरही सहकारी आहेत आपण वैभवांनाच विचारूया वैभव मला हे सांगा की ज्या पद्धतीनं आज तुम्ही हा जो किल्ला बनविलेला आहे सर्वप्रथम हा किल्ला बनविण्याकरता कोणकोणत्या पदार्थांचा तुम्हाला उपयोग करावा लागला हा किल्ला बनवताना आपल्याला काळी माती आणि भरपूर सारे असे पदार्थ आहे की जे लाकूड दगड जे सगळं आपण पदार्थाचा उपयोग करून हा किल्ला बनवला आहे हे जे तटबंदी आपण बघतो आहे ह्या तटबंदीला आपण शाळूच्या मातीने एक बनवलेलं आहे आणि सगळं हाताने आणि तयार केलेलं आहे आणि हे जे हिरवळ आपल्याला वर दिसत आहे ती आपण रांगोळीच्या सहाय्याने केलेली आहे आणि हे जे ही जे झाडं आपल्याला दिसत आहे हे पूर्ण रियल आणि म्हणजे जे रियल आहे ते आणि ते आळीव आणि मोहरी जे आहे त्यांनी आपण केलेलं आहे हा जो दिसत आहे आपल्याला हा रायगडाचा रोपवे आहे हा रायगडाचा रोपवेने जर आपण गडावर चढ चढू तर आपल्याला हार्डली साडेतीन ते चार मिनटं लागेल आणि जर आपण ट्रॅकिंग करून जाऊ तर आपल्याला साडेतीन ते चार तास लागतात बिलकुल हाच हाच तो रायगड रोपवे याला म्हटलं जातं आणि यावरूनच लोकं वरती जायचे मात्र जाण्याकरता म्हणून त्यांना काही वेळ लागायचा नक्की मात्र ते हा किल्लासुद्धा सर करायचे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर पद्धतीनं त्या काळामधलं असलेलं जे एक इंजिनिअरिंग जे होतं ते त्याचं खरोखरच कौतुक करावं लागेल अशा पद्धतीचा हा गड बनवण्यात आलेला होता हा थोडा इकडे पॅन करा आपण इकडे बघू शकता की राजवाडा परिसर दिसतो आहे मेना दरवाजा अष्टप्रधानांचे वाडे राणीमहल आणि तिकडे बाजारसुद्धा दिसतात आहे स्व स्वतः छत्रपती श्री शिवाजी महाराजसुद्धा आहे आणि या भागाला जर थोडं आपण बघितलं तर इथे कशा प्रकारचं युद्धांचं एक जे असतं इथे झोपडे आहे म्हणजे खाल्या डोंगराच्या किल्ल्याच्या खालचा जो परिसर येतो तो या ठिकाणी त्यांनी रेखाटलेला आहे त्या ठिकाणी झोपड्या दिसतात आहे आणि तिथे जिजाऊंची समाधीसुद्धा या ठिकाणी समाधी ही हे इथे ही ही जी आपण बघता ही मा जिजाऊंची समाधी या ठिकाणी दिसते आहे चित्त दरवाजा आहे म्हणजे एकूणच सांगायचा सा हा रायगड जो किल्ला आहे हा आपल्यामध्ये एक अतिशय सुंदर असा हा रायगड बनविलेला आहे मात्र दुर्दैव की जेव्हा हा रायगड पूर्ण झाला त्याच्यानंतर इंग्रजांचंसुद्धा आक्रमण झालं आणि त्या इंग्रजांनीसुद्धा त्यांना हे बघितल्या गेलं नाही पाहावल्या गेलं नाही आणि त्यांनी त्यानंतर हा जो पोटल्याचा डोंगर जो दिसतो आहे या ठिकाणी हा पोटल्याचा डोंगर नेमका रायगडाच्या अगदी समोर आहे आणि या ठिकाणी आपल्याला इथे दिसतात आहे की ते तोफ आहे आणि इथे संपूर्ण इंग्रजांनी एक फिल्डिंग ज्याला आपण म्हणतो आहे एक रणनीती तयार केली आहे की कशाप्रकारे या पोटल्याच्या डोंगरवरून रायगडाला उद्ध्वस्त करता येईल याचा मनसुबा त्यांच्या मनात होता आणि तो त्यांनी पूर्णपणे त्याच्यावर अंमलबजावणी केली आणि त्या त्यानंतर त्या लोकांनी म्हणजे इंग्रजांनी इथून अक्षरशः हा या रायगड किल्ल्याला थोडासा जाण्याचासुद्धा प्रयत्न केलेला होता हे दुर्दैव म्हणावं लागेल मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज एक असे महाराष्ट्राचे दैवत होते जे कोणाच्या आबाला भिणारे नव्हते हिम्मत शक्ती साहस अदम्य साहसी होते असे आम्हा सर्व महाराष्ट्राचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवाळीच्या निमित्तानं आज शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर असे किल्ले तयार करतात आहे माझ्या आता सर्व कलाकार बंधू आणि भगिनींना ज्यांनी अशा प्रकारचे हे जे किल्ले केलेले आहे हा महाराष्ट्राचा वारसा आहे हा ठेवा आहे जोपर्यंत असा अमूल्य ठेवा आपण जपणार नाही आणि लोकांपर्यंत याची इतंभूत माहिती मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पिढीला कसं कळणार ते त्यांना कळावं या उदात्त हेतूने केलेले हे किल्ले आज सर्व दृष्टीने सर्व व्यापक आहेत आणि निश्चितच या किल्ल्यांकडे बघितल्यावर एक प्रचंड शक्ती प्रचंड ताकद प्रचंड उत्साह प्रचंड आत्मविश्वास तो जागविला जातो याचं कारण हे आपल्या महाराष्ट्राचा वैभव रायगड जो आहे पर्सन सुभाष बुटलेसह संजय मिरे महान्यूज नागपूर